हॅलो स्टुडंट, बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. जसं की आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्विक रिव्हिजन सिरीज सुरू केली आहे, त्याच्या अंडर आपण सर्क्युलेशन चॅप्टर स्टडी करत आहोत. त्याच्या अगोदरचे 2 पार्ट आपण बघितलेले आहेत ॲज अ हिंट वाईज. तर आजचा तो 3रा पार्ट असेल, ज्या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत तर चॅप्टरच्या जे शेवटचे पॉईंट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला सीईटीला कोणते क्वेश्चन्स पडू शकतात त्याच्या हिंट आपण आज पाहणार आहोत. तर त्यातला आजचा पहिला पॉईंट असेल कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हर्ट. आता जर कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हर्ट याच्यावर तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स पाहिले तर याच्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये अशी एक डायग्राम दिलेली आहे आणि याच्यामध्ये ए बी सी डी असे लेबल्स देऊन तुम्हाला त्याची नावं विचारलेली आहेत. सो याच्यावरती सीईटीला क्वेश्चन पडू शकतो हे फक्त लक्षात घ्या. तर ज्यावेळेला तुम्ही कंडक्टिव्ह सिस्टम ऑफ हर्ट हा पॉईंट स्टडी करता त्यावेळेला तुम्हाला त्याच्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे की हार्टबीट म्हणजे काय. तर हार्टबीटची डेफिनेशन तुम्ही थेरॉटिकल पूर्ण स्टडी केलेलीच आहे. तर हार्टबीटची डेफिनेशन काय येईल तर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हर्ट, बरोबर. आता रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे काय. तर कॉन्ट्रॅक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिस्टॉल अँड रिदमिक रिलॅक्सेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डायस्टॉल, ठीक आहे. आता जर हार्टबीटचं स्टडी केलं, जे रिदमिसिटी चालू असते हार्टबीटमध्ये इन्क्रीज होणं आणि डिक्रीज होणं किंवा सिस्टॉल आणि डायस्टॉल हे जे कंटिन्यू चालू असतं हे पर मिनिट किती वेळा होतं, तर हार्टबीट ह्या पर मिनिट अडल्ट्समध्ये 72 असतात, ठीक आहे. म्हणजे हा जो आहे हा हार्टबीट या हार्टबीटचा रेट असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहिला तर आपलं जे हर्ट आहे आपलं हर्ट कसं आहे तर मायोजेनिक आहे. का? कारण आपला हर्ट स्पेशल मसल्सपासून तयार झाला आहे, जे तुम्ही 11वीच्या सिलेबसमध्ये मस्क्युलर टिश्यूमध्ये स्टडी केलेलं आहे की आपला हर्ट जे आहे हे कार्डियक मसलपासून तयार झालेला आहे आणि कार्डियक मसल्समध्ये स्ट्रायटेड मसल्स असतात, जे स्ट्रायटेड मसल्स स्पेशली मायोफायब्रिल्सपासून तयार झालेले असतात आणि अशा मायोफायब्रिल्समध्ये प्रोटीन ॲक्टिन आणि प्रोटीन मायोसिन असं असतं. तर त्यामुळे आपला हर्ट जे आहे ज्या हर्टवरती स्ट्रायटेड मसल्स असतात सो आपल्या हर्टला कसलं हर्ट म्हणतात तर मायोजेनिक हर्ट म्हणतात. असे जे मायोजेनिक मसल्स असतात, कार्डियक मसल्स असतात, हे कार्डियक मसल्स पुढे जाऊन मॉडिफाय होतात अँड दे आर फॉर्म टू टाईप ऑफ नोड्स, ज्या महत्त्वाच्या असतात. त्यातली पहिली नोड असते एस ए नोड आणि दुसरी असते ए बी नोड, ठीक आहे. ही जी एस ए नोड असते, जी एस ए नोड ज्याची पोझिशन काय सांगता येईल तर ओपनिंग ऑफ अ सुपेरियर वेना किंवा ज्याचं तुम्ही इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हर्ट पाहिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या सर्व पार्टची पोझिशन दाखवलेली आहे. आपण अगोदर त्याच्यावर व्हिडिओ तयार केलेला आहे. तर जिथं सुपेरियर वेना किंवाची ओपनिंग असते त्या ओपनिंगच्या इथे हे जे कार्डियक मसल्स असतात ते मॉडिफाय होतात आणि दे फॉर्म अ नोड लाईक स्ट्रक्चर किंवा ते एक नोड फॉर्म करतात. जी नोड काय करते तर तिथं इनिशिएट रिदमिक ॲक्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे. म्हणजे ह्या एस ए नोडचं मेन फंक्शन काय असेल तर जे कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्या कॉन्ट्रॅक्शनच्या इम्पल्सेस त्याच्या वेव्स काय करायच्या जनरेट करायच्या, म्हणून एस ए नोडला काय म्हणून ओळखलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पेसमेकर. मग ह्या ज्या एस ए नोड्स असतात ह्या एस ए नोड्स ज्या वेव जनरेट करतात त्या वेव्स काय केल्या जातात तर आजूबाजूला पसरवल्या जातात. मग ज्या जेवढ्या ह्या वेव्ज असतील ह्या वेव्ज सगळ्या असेप्ट करायला पुढे आणखीन एक नोड असते विच इज कॉल्ड ॲज अ ए व्ही नोड, आणि ही जी ए व्ही नोड असते इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. जसं एस ए नोडला म्हणतात सिनो ॲट्रियल नोड तसं ए व्ही नोडला म्हणतात ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, कारण तिचे पोझिशन कुठं असेल तर तुम्ही इंटरनल स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं इथं असतो कोरोनरी सिनसचं ओपनिंग. ह्या कोरोनरी सिनसच्या ओपनिंगच्या नियर टू देअर आर फॉर्म अ नोड विच इज कॉल्ड ॲज अ ए व्ही नोड. जिचं फंक्शन काय असेल तर एस ए नोड ज्या वेव्ज जनरेट करतात त्या वेव्ज काय करायच्या असेप्ट करायच्या, आणि त्या असेप्ट करण्यासाठी इथं ज्या नोड्स असतात दिज आर कॉल्ड ॲज अ ए व्ही नोड. म्हणजे बघा ह्याचं फंक्शन काय लिहिलं आहे, रिसीव्ह वेव्ज ऑफ अ कॉन्ट्रॅक्शन फ्रॉम अ एस ए नोड, म्हणजे एस ए नोडकडून त्या काय करायच्या वेव्ज असेप्ट करायच्या. सो त्या ज्या वेव्ज असेप्ट केल्या जातात ह्या वेव्ज पुढे जाऊन पुन्हा ह्या ए व्ही नोड्स काय करतात बंडल ऑफ हिजकडं ट्रान्सफर करतात. मग बंडल ऑफ हिज म्हणजे काय तर ह्या ज्या ए व्ही नोड्स असतात ह्या पुढं जाऊन दोन ब्रांचिंगमध्ये ह्या ज्या ए व्ही नोड्स असतात ह्या ए व्ही नोड्स पुढं जाऊन मसल्स फायबर फॉर्म करतात, बंडल्स ऑफ मसल्स फायबर फॉर्म करतात विच इज कॉल्ड ॲज द बंडल ऑफ हिज, ठीक आहे. आणि हा जो बंडल ऑफ हिज असतात त्याची पोझिशन कुठे दाखवता येईल तर दीज आर प्रेझेंट ॲट द इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, ठीक आहे. हा जो इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे ह्याच्या आतमध्ये काय असतात ह्या बंडल ऑफ हिज असतात, आणि ह्या बंडल ऑफ हिज काय करतात तर ज्या वेव्ज ए व्ही नोडकडे असतात त्या वेव्ज काय केल्या जातात त्या रिसीव्ह करतात, म्हणून ह्या ए व्ही नोडला काय म्हणतात पेस सेटर असं म्हणतात, कारण त्या वेव्स कुठं पास केल्या जातात बंडल ऑफ हिजकडं. म्हणजे बंडल ऑफ हिज काय आहे, थिक मसल्स ऑफ फायबर अराजेस फ्रॉम ए व्ही नोड, म्हणजे बंडल ऑफ हिज काय आहेत ए व्ही नोडपासून तयार झालेले मसल्स फायबर्स आहेत. त्याच्या पुढं पाहिलं तर ते जे वेव्ज असतात त्या वेव्ज हे जे बंडल ऑफ हिज असतात हे बंडल ऑफ हिज पुढे जाऊन दोन ब्रांचिंगमध्ये डिवाइड होतात अँड दीज ऑल ब्रांचेस आर पेनेट्रेटेड इन टू द ट्रीज लाईक स्ट्रक्चर, ज्या कुठं पेनेट्रेट होतात तर व्हेंट्रिक्युलर वॉलमध्ये,
म्हणजे पुढं जाऊन हे जे बंडल ऑफ हिस असतं हे बंडल ऑफ हिस दोन ब्रांचिंग फॉर्म करते लाईक अ ट्री, आणि ह्या ब्रांचला पुढे जाऊन ह्या नर्व फायबर्स काय होतात अशा डिवाइड होतात, आणि ह्या नर्व फायबर्स काय करतात त्या वेव्स काय करतात ट्रान्सफर करतात. ठीक आहे, म्हणजे हे जे कंडक्शन होतं हे कंडक्शन स्पेशली चार पॉईंटनी कव्हर होतं जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यातला फर्स्ट असेल एस आय नोड, सेकंड असेल ए व्ही नोड, थर्ड असेल बंडल ऑफ हिस, आणि फोर्थ असेल पुरकिंजे फायबर्स. ठीक आहे, मग ही डायग्राम तुम्हाला पेपरला जर विचारली तर तुम्हाला नावं लिहिता यावीत, एस ए नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ हिस अँड पुरकिंजे फायबर. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचा जर पॉईंट तुम्ही स्टडी करायला घेतला तर पुढचा पॉईंट असेल वर्किंग ऑफ हर्ट. ठीक आहे, आता वर्किंग ऑफ हर्टमध्ये काय येणार आहे तर हर्टबीटची डेफिनेशन आपण पाहिली मग अशी. हर्टबीटची डेफिनेशन काय असेल तर रिदमिसिटी किंवा रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ अ हर्ट. बरोबर, इट्स कॉल्ड ॲज अ हर्ट बीट ॲज वेल ॲज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कार्डॅक सायकल. मग अशा ज्या बीट्स होतात ह्या पर मिनिट 72 बीट्स असतात, मग त्यातली एक बीट कम्प्लीट होण्यासाठी जी सायकल कम्प्लीट केली जाते त्या सायकलला काय म्हटलं आहे, कार्डॅक सायकल. ठीक आहे, म्हणजे ह्या नंबर ऑफ बीट्स असतात ह्या नंबर ऑफ बीट्स कार्डॅक सायकल फॉलो करतात, आणि ह्या कार्डॅक सायकल पर मिनिट 72 टाइम्स वेळा कम्प्लीट होतात. मग ह्यातली एक कार्डॅक सायकल व्हायला किती वेळ लागतो तर 0.8 सेकंड. ठीक आहे, आता हे जे 0.8 सेकंद आहे याचं डिवायडेशन त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर ते 0.8 सेकंद कसा डिवाइड केलेला आहे तर त्याच्यामध्ये ॲट्रियल सिस्टॉल 0.1 सेकंदामध्ये होतो, वेंटिक्युलर सिस्टॉल 0.3 सेकंदामध्ये होतो, आणि जॉईंट डायस्टॉल हा 0.4 सेकंदामध्ये होतो. मग ह्याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर ह्या स्ट्रक्चरमध्ये काय दिसेल तर आपलं जे हर्ट असेल हे हर्ट 4 चेंबरचं असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रिया, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, मग याचं ज्यावेळेला तुम्ही फंक्शन पाहता तर 0.1 सेकंदामध्ये काय होतं तर जे डिऑक्सिनेटेड ब्लड असतं जे सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हाकडून राईट ॲट्रियामध्ये एंट्री करतं ते ॲट्रिओवेंट्रिक्युलर सेप्टम जो असतो किंवा त्या सेप्टमवरती एक ॲपर्चर असतं त्या ॲपर्चरमधून डिऑक्सिनेटेड ब्लड राईट ॲट्रिया टू राईट वेंट्रिकल एंट्री करतं, तसंच जे ऑक्सिनेटेड ब्लड असतं जे लंग्सकडून सुपेरियर वेन्सकडून सॉरी पल्मोनरी वेन्सकडून लेफ्ट ॲट्रियामध्ये येतं ते लेफ्ट ॲट्रियामधलं ऑक्सिनेटेड ब्लड ॲपर्चर थ्रू ॲट्रिओवेंट्रिक्युलर ॲपर्चर थ्रू कुठं जातं, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जातं. मग हे होण्यासाठी किती वेळ लागतो तर 0.1 सेकंद लागतो. त्यानंतरचा वेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे काय तर जे वेंट्रिकल्स आहेत लेफ्ट असेल राईट असेल हे वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्शन थ्रू काय करतात, ब्लड जे असेल ते ब्लड फोर्सनी बाहेर काय करतात ट्रान्सफर करतात. मग इथं काय होतं तर हा जो राईट वेंट्रिकल आहे हा राईट वेंट्रिकल डिऑक्सिनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरी थ्रू लंग्सकडं पाठवतो. ठीक आहे, किती वेळामध्ये तर 0.3 सेकंदामध्ये. तसंच जे ऑक्सिनेटेड ब्लड असतं जे राईट वेंट्रिकलमध्ये असतं ते बॉडीकडे सेंड केलं जातं किती मिनटामध्ये, किती सेकंदामध्ये तर 0.3 सेकंदामध्ये. ठीक आहे, आणि राहिला लास्ट पॉईंट तर जॉईंट डायस्टॉल, तर ह्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्शन चालू असतं आणि ह्या जॉईंट डायस्टॉलमध्ये हर्टमध्ये रिलॅक्सेशन चालू असतं. ठीक आहे, मग जॉईंट डायस्टॉलमध्ये हर्टचा जे राईट ॲट्रिया आणि लेफ्ट ॲट्रिया असतो हा पूर्णपणे रिलॅक्सेशनच्या मोडमध्ये गेलेला असतो आणि त्यावेळेला दोन्ही साईडनी ब्लड आतमध्ये एंट्री करतं, म्हणजे लेफ्ट ॲट्रियामध्ये राईट ॲट्रियामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड एंट्री करतं आणि लेफ्ट ॲट्रियामध्ये ऑक्सिनेटेड ब्लड एंट्री करतं. ठीक आहे, आता एंट्री करण्यासाठी इथे सुपेरियर वेना केव्हा असतो आणि इथं पल्मोनरी वेन्स असतात. तर मग हे जे ब्लड आत येत असतं हे ब्लड आत यायला किती वेळ लागतो तर 0.4 सेकंड, म्हणजे 0.1 सेकंड, 0.3 सेकंड आणि 0.4 सेकंड असं होऊन आपली हार्टबीट कम्प्लीट होते. तिला व्हायला किती वेळ लागतो 0.8 सेकंड. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल तर डबल सर्क्युलेशन. आपलं जे ह्युमन बॉडी आहे ह्युमन बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन होतं ते तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच आहेत की आपल्या बॉडीमध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही शक्यतो क्लोज टाईपची आहे आणि आपल्या बॉडीमध्ये स्पेशली डबल सर्क्युलेशन होतं कारण दोन टाईपचं असतं सर्क्युलेशन. त्यामध्ये पहिला असेल पल्मोनरी सर्क्युलेशन, दुसरा असेल सिस्टमिक सर्क्युलेशन. ह्याच्यामध्ये हिंट लक्षात काय ठेवता येईल बघा, त्यांनी काय सांगितलं आहे राईट वेंट्रिकल टू लेफ्ट ॲट्रिया, म्हणजे ह्याची जर डायग्राम काढली हर्ट 4 चेंबरचं राईट ॲट्रिया लेफ्ट ॲट्रिया राईट वेंट्रिकल लेफ्ट वेंट्रिकल असे जर डायग्राम पाहिले आणि ह्या पॉईंटनुसार जर पाहिलं तर राईट वेंट्रिकल टू लेफ्ट ॲट्रिया. ठीक आहे, म्हणजे इथं काय सांगता येईल याच्यामध्ये जे डिऑक्सिनेटेड ब्लड असतं ते डिऑक्सिनेटेड ब्लड राईट वेंट्रिकलमधून बॉडीकडे सेंड केलं जातं व्हाया पल्मोनरी आर्टरी.
ठीक आहे, इथं महत्त्वाचा शब्द कुठला असेल, पल्मोनरी आर्टरी. देन दिस डिऑक्सिनेटेड ब्लड इज कन्वर्टेड इंटू ऑक्सिनेटेड ब्लड अँड देन एंटर इंटू द लेफ्ट ॲट्रिया व्हाया पल्मोनरी वेन्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येणार आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन. तर सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, हे हर्टमध्ये काय सांगितलं आहे, लेफ्ट वेंट्रिकल टू राईट ॲट्रियम, म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल टू राईट ॲट्रियम, म्हणजे इथं काय सांगता येईल, तर ऑक्सिनेटेड ब्लड इज अ कॅरी फ्रॉम सिस्टमिक अवोर्टा टू द बॉडी अँड देन बॉडी इज कन्वर्टेड द ऑक्सिनेटेड ब्लड इन टू अ डिऑक्सिनेटेड ब्लड अँड देन दिस डिऑक्सिनेटेड ब्लड इज एंटर इन टू द राईट ॲट्रिया व्हाया सुपेरियर वेना केव्हा अँड इन्फेरियर वेना केव्हा. म्हणजे इथे लक्षात काय घेता येईल, तर लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जे ऑक्सिनेटेड ब्लड असतं ते बॉडीकडे सेंड केलं जातं, बॉडी ते ऑक्सिनेटेड ब्लड डिऑक्सिनेटेडमध्ये कन्वर्ट करते आणि नंतर ते ब्लड सुपेरियर वेना केव्हा आणि इन्फेरियर वेना केव्हामध्ये सुपेरियर वेना केव्हा आणि इन्फेरियर वेना केव्हा थ्रू राईट ॲट्रियामध्ये एंट्री करतं. मग हे सगळं कुणा थ्रू होतं, तर इथं कोण असते, सिस्टमिक अवोर्टा. जसं इथं पल्मोनरी आर्टरी असते तसं इथं सिस्टमिक अवोर्टा असतो, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन. आणि राहिला तिसरा पॉईंट, तर कोरोनरी सर्क्युलेशन. जसं तुम्हाला माहीत आहे की हर्टच्या एक्स्टर्नल स्ट्रक्चरवरती कोरोनरी आर्टरीज आणि कोरोनरी वेन्स असतात, त्याच्यामध्ये कोरोनरी आर्टरीज ऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात आणि कोरोनरी वेन्स डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करत असतात. आणि ह्या दोघांचा मिळून ज्या वेळेला जे स्ट्रक्चर तयार होतं, दिस कॉल एज अ कोरोनरी सिनस. आणि हे कोरोनरी सिनसचं ओपनिंग कुठं असेल, तर जो आपला राईट ॲट्रिया असतो त्या राईट ॲट्रियामध्ये प्रेझेंट असतं. बरोबर, आता ह्याच्यावरती तुम्हाला सीईटीला शॉर्ट क्वेश्चन, सॉरी ह्याच्यावरती तुम्हाला सीईटीला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो एकदा तुम्हाला फ्लो माहीत असेल तर लिहिण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, ह्यानंतर तर नेक्स्ट पॉईंट येईल ब्लड प्रेशर. ठीक आहे, आता ब्लड प्रेशर जर पाहिलं तर ब्लड प्रेशरची पहिल्यांदा डेफिनेशन येईल, तर लॅटरल प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज, म्हणजे आर्टरीजवरती येणारं ब्लडचं जे प्रेशर असेल दॅट इज कॉल्ड ब्लड प्रेशर. मग हे ब्लड प्रेशर काउंट करण्यासाठी एक प्रॉपर इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं, त्या इन्स्ट्रुमेंटला म्हटलं जातं स्पिग्मोमॅनोमीटर. ठीक आहे, जे तुम्हाला ऑलरेडी थेरीला तुम्ही स्टडी केलेलं आहे. मग अशा इन्स्ट्रुमेंट थ्रू ज्या ब्लड प्रेशर चेक केलं जातं, तर ते दोन प्रकारचं म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शन हर्ट जसं वर्क करतं त्या वर्कनुसार आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशर दोन टाईपमध्ये काउंट केलं जातं. फर्स्ट असेल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, सेकंड असेल डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जर तुम्ही काउंट करायला गेला तर त्यावेळेला हर्ट काय करत असतं, तर त्याच्यामध्ये त्याचं वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन चालू असतं, जे किती असतं 120 mmHg. आणि तसं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असेल तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशरमध्ये काय काउंट केलं जातं, तर वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन जे किती असतं, तर 80 mmHg. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या नॉर्मल अडल्टचा ज्यावेळेला हेल्दी अडल्टचा नॉर्मल ब्लड प्रेशर स्टडी करता त्यावेळेला तो ब्लड प्रेशर किती असावा, तर 120 to 80 mmHg. तर ह्याच्यावर तुम्हाला सीटीला क्वेश्चन पडू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहिला तर हा हार्टबीट. बरोबर, हार्टबीटची डेफिनेशन आपण मग अशी पण पाहिली की मी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज अ हार्टबीट. माझ्या हार्टबीट पर मिनिट किती वेळा होतात, तर 72 वेळा होतात. मग हा जो रेट असेल हा रेट म्हणजे काय झाला, तर इट्स कॉल्ड एज अ हर्ट रेट. ठीक आहे, मग हे जे पर मिनिट 72 हर्ट बीट होतात, तर एका बीटमधून हर्ट ॲट अ टाईम किती ब्लड सर्क्युलेट करू शक, तर ते असेल 70 ml. तर हा जो रेट आहे पर बीट 70 ml ब्लड सर्क्युलेट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोक व्हॉल्यूम ऑफ अ हर्ट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल, तर एका बीटमधून जसं मिनटाला 72 बीट्स होतात, तसं पर बीट हर्ट 70 ml ब्लड जर ट्रान्सपोर्ट करत असेल, तर अशा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लड किती असतं, 5 लिटरमध्ये असतं. मग जसं आपण सांगितलं की एक मिनटामध्ये 72 हर्टबीट्स होतात, त्यानुसार एका बीटला 70 ml ब्लड ट्रान्सफर केलं जातं. तर ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं, 72 हर्टबीट्समधून जर ॲट ए टाईम पर बीट 70 ml ब्लड जात असेल, तर पर मिनिट किती ब्लड ट्रान्सफर होत असेल, तर 5 लिटर्स और 5040 ml ब्लड ट्रान्सफर होतं. म्हणजे हा जो रेट असेल दॅट इज कॉल्ड एज अ कार्डियक आउटपुट. तर ह्या तिन्हीवर तुम्हाला डेफिनेशन पेपरला विचारले जाऊ शकते, हार्ट रेट, स्ट्रोक व्हॉल्यूम आणि कार्डियक आउटपुट. ठीक आहे, ह्या कार्डियक आउटपुटवरून ह्याचे दोन टाईप पडलेले आहेत, एक असेल टॅचेकार्डिया आणि सेकंड असेल ब्रॅडीकार्डिया. टॅचेकार्डिया म्हणजे काय, हा जो पर मिनिट 72 हर्टबीटचा रेट असतो, हा हर्टबीटचा रेट काही अडल्ट्समध्ये जास्त होतो, तो पर मिनिट तो 100 अभव जातो. ठीक आहे, काही अडल्ट्समध्ये हा
पर मिनिटचं 72 हार्टबीट्स असतात, ह्या हार्टबीट 100 वर जातात त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय डायग्नॉसिस होतं, त्याचे कार्डिया. आणि ब्राडी कार्डिया म्हणजे काय, तर असे पीपल्स किंवा असे अडल्ट्स की ज्यांच्यामध्ये हार्ट रेट हा पर मिनिट फक्त बिलो 60 असतो, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज ब्राडी कार्डिया. ह्याच्यावर देखील तुम्हाला सीटील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल आपला, तर पल्स रेट. हा पल्स रेट म्हणजे काय, तर आपण आता जसं सांगितलं की पर मिनिट 72 हार्टबीट्स होतात, दॅट इज कॉल्ड एज अ पल्स रेट. आणि हे डायग्नोसिस करायला बॉडीमध्ये काय वापरतात, तर रॅडियल आर्टरी. ह्याच्यावर तुम्हाला सीटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल, तर जसं आपण ब्लड प्रेशर सांगितलं की एका अडल्टमध्ये, एखादा नॉर्मल हेल्दी अडल्टमध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर किती असावा, तर 120/80 mm of Hg. जर काही अडल्ट्समध्ये बिकॉज ऑफ एनी कॉज, कुठलंही कारण असेल, मग त्यासाठी ओबेसिटी असेल, स्मोकिंग असेल, अल्कोहोलिझम असेल, त्यानंतर एक्सेट्रा एक्सेट्रा, अशी बरीच कारणं असतात की ज्याच्यामुळं त्या माणसांमध्ये बी पीचा इन्क्रीज होणं असं होऊ शकतं. मग जर बी पी इन्क्रीज होत असेल, तर इट्स कॉल्ड ॲज अ हायपर टेन्शन, ठीक आहे, त्याला असंख्य कारणं आहेत. मग जर हायपर टेन्शन असेल, तर त्यावेळेला जो नॉर्मल बी पी असतो 120/80 mm Hg हा कन्वर्ट होतो, तो इन्क्रीज होतो, आणि इन्क्रीज होऊन तो किती होतो, 140/90 mm of Hg, ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या पण पेक्षा जास्त काही स्ट्रेस असेल, इमोशनल स्ट्रेस असेल किंवा अदर काही असेल, ह्याला आणखीन बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळं त्या माणसांमध्ये हायपरटेन्शनच्या पुढे जाऊन एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर फॉर्म होऊ शकतं. मग असं एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर जर तुम्ही काउंट केलं, तर ते किती असू शकतं, तर 220 to 120 mm of Hg. मग अशा कंडिशनमध्ये त्या अडल्ट्सच्या 3 पार्ट्सवरती इफेक्ट होऊ शकतो, एक असेल आय, सेकंड असेल किडनी, आणि थर्ड असेल ब्रेन. मग आयवरती काय इफेक्ट होतो, तर त्याच्या आईजमध्ये बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर ज्या आर्टरीज असतात, ह्या आर्टरीज अचानकपणे रप्चर होतात, आणि रप्चर झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय फॉर्म होऊ शकतो, ब्लाइंडनेस, ठीक आहे. त्यानंतर किडनीचं जे काम असतं ब्लड फिल्ट्रेशन, त्या ब्लड फिल्ट्रेशनवरती जास्त प्रेशराइज होऊन किडनीचं फंक्शन आहे ते डिस्टर्ब होतं, दॅट इज कॉल्ड एज नेफ्रिटिस. आणि राहिला लास्ट पॉईंट ब्रेन, तर ब्रेनवरती सुद्धा प्रेशराइज येऊन ब्रेन काय दाखवतो, पॅरालायसिस किंवा स्ट्रोक दाखवतो, असे 3 पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर जर हायपरटेन्शन तुम्ही पाहिला, तर हायपरटेन्शनच्या अंडर हा एक डिसीज दाखवला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ कोरोनरी आर्टरी डिसीजेस. जसं तुम्ही कोरोनरी सिनस पाहिलं होतं की कोरोनरी आर्टरीज अँड कोरोनरी वेन्स आर विच आर प्रेझेंट ॲट द आउटर एट्रिओवेंट्रिक्युलर ग्रूव्ह, ठीक आहे, त्याचं फंक्शन असतं की ज्याच्यातल्या कोरोनरी आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात आणि कलेक्ट करतात, आणि कोरोनरी वेन्स ज्या असतात ह्या कोरोनरी वेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, कॅरी करत असतात. त्यानंतर जसं CKD कोरोनरी आर्टरी डिसीजेस आहेत, त्याच्या अंडर कुठला डिसीज येतो, तर ॲथेरोस्क्लेरॉसिस, ठीक आहे, आर्टेरोस्क्लेरॉसिससुद्धा येतो आणि ॲथेरोस्क्लेरॉसिससुद्धा येतो. मग आपल्याला आत्ता ह्या चॅप्टरमध्ये ॲथेरोस्क्लेरॉसिस दिलेला आहे, तर ॲथेरोस्क्लेरॉसिस म्हणजे काय, तर याच्यावर मागच्या वर्षी CET एक क्वेश्चन विचारला होता, म्हणजे मागचे जर प्रिवियस क्वेश्चन पाहिले तुम्ही, प्रिवियस क्वेश्चन पेपर ह्या चॅप्टरवरचे पाहिले, तर त्याच्यामध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला होता की ॲथेरोस्क्लेरॉसिस मीन्स वॉट, तर म्हणजे काय, तर ज्या आर्टरीज असतात त्या आर्टरीजमध्ये फॅटी सबस्टन्सेसचं काय होतं, डिपॉझिशन होतं आणि प्लेक्स फॉर्म होतात, आणि तिथं तुम्हाला ब्लॉकेज दिसू शकतात, दॅट इज कॉल्ड एज ॲथेरोस्क्लेरॉसिस, जे कोणाच्या अंडर येतात, तर कोरोनरी आर्टरी डिसीजेस. त्याच्यानंतर येतो अँजिनोपेक्टोरिस म्हणजे काय, तर रिडक्शन ऑफ अ ब्लड सप्लाय टू कार्डियक मसल ड्यू टू नॅरो अँड हार्डनर कोरोनरी आर्टरीज, ठीक आहे. म्हणजे अशा आजारामध्ये काय होतं, ज्या आर्टरीज असतात, कोरोनरी आर्टरीज असतात, त्यांच्यावरती थोडंसं ब्लडचं प्रेशर वाढतं आणि त्यांच्यावरती स्ट्रेस आल्यामुळे त्या काय होतात, थोड्याशा ब्लडचा सप्लाय कमी करतात, आणि त्यामुळे काय होतं, तर थोडासा विकनेसपणा जाणवतो. मग लेफ्ट जॉ असेल, लेफ्ट शोल्डर असेल, ह्याच्यावर इफेक्ट होऊन पेन सुरू होतात, चेस्ट पेन सुरू होतात, किंवा जास्त एक्झरसाईज झाला असेल तरीसुद्धा हे अँजिनोपेक्टोरिसचा सिम्टम दिसू शकतात. पण ह्याच्यामध्ये थोडीशी त्या माणसाने रेस्ट घेतली तर ते पुन्हा नॉर्मल लेवलला येऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर म्हणजे काय सांगितलं आहे, तर विकनिंग ऑफ अ हार्ट मसल्स अँड फेल्युअर टू द हार्ट टू पंप ब्लड इफेक्टिवली, म्हणजे हार्टचं जे वर्किंग नॉर्मल चालू असतं त्या हार्टच्या वर्किंगवरती इफेक्ट होतो आणि ते जे फंक्शन असतं ते फंक्शन कुठंतरी डिस्टर्ब होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्ट फेल्युअर. त्याचे असंख्य कारणं आहेत, ठीक आहे. हे झाले शॉर्ट पॉईंट्स, ज्याच्यावर तुम्हाला CET बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहे. आता पाहूया चॅप्टरचा लास्ट पॉईंट, ब्लड वेसल्स. आता ब्लड वेसलचा स्टडी करायला घेतला, तर ब्लड वेसल्स आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे सापडतात, आर्टरीज, वेन्स आणि ब्लड कॅपिलरीज. मग आर्टरीज जर पाहिला किंवा ह्या जे ब्लड वेसल्स असतात, ह्या ब्लड वेसलचा स्टडी करण्यासाठी बॉडीमध्ये किंवा मेडिकलमध्ये खूप मोठी ब्रांच आहे, ज्या ब्रांचला अँजिओलॉजी असं म्हणतात, म्हणजे स्टडी ऑफ ब्लड वेसल्स आर कॉल्ड ॲज अ अँजिओलॉजी. म्हणजे जेव्हा तुम्ही आर्टरीज पाहता, त्यावेळेला आर्टरीचं फंक्शन आपण कॉमनली काय सांगतो, कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड. तसं वेन्सचं फंक्शन काय असेल, कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड, ठीक आहे. आता आर्टरीज जर पाहिला, तर आर्टरीचं स्ट्रक्चर ज्यावेळेला TS मध्ये
पाहतो आपण, त्याला आर्टरीज कन्सिस्ट ऑफ अ थ्री लेअर्स. मग थ्री लेअर्समध्ये कुठे असेल, एक एक्सटर्नल असेल, एक मिडल असेल, एक इंटरनल असेल. जे एक्सटर्नल असेल विच इज कॉल्ड एज अ ट्युनिका एक्सटर्ना, देन सेकंड असेल ट्युनिका मेडिया, देन त्यानंतर आतली जी असेल ट्युनिका इंटरना. ज्या ह्या तीन लेअरला तुम्ही स्टडी केला, तर ह्या तिन्ही ज्या लेअर असतात त्या तिन्ही लेअरमधली जी ट्युनिका मेडिया असते, ही ट्युनिका मेडिया थोडीशी थिक असते, त्यामुळे ह्याचा जो ल्युमेन असतो हा ल्युमेन कसा असतो, नॅरो असतो. आणि ह्या स्टीयर्सला तुम्ही जर वेन्स बरोबर कम्पेअर केला तर वेन्समध्ये सुद्धा तीन लेअर्स असतात, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका इंटरना. पण ह्या जो ट्युनिका मेडिया असतो हा ट्युनिका मेडिया एक आर्टिस्टमध्ये कम्पेअर केला तर कसा असतो, थीन असतो. म्हणजे ह्या तिन्ही वॉल कशा असतात, थीन असतात. आणि ह्या टीएस आर्टिस्टमध्ये मेडिया कसा असतो, थीक असतो. आणि ह्याचा ल्युमेन नारो असतो आणि ह्याचा ल्युमेन कसा असतो, ब्रॉड असतो. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवण्यासारखं काय असेल, तर आर्टरीजमध्ये ह्या जो वॉल्स असतात ह्या वॉल्स अब्सेंट असतात आणि वेन्समध्ये वॉल्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट कुठला येईल, तर ब्लड कॅपिलरीज. ब्लड कॅपिलरीज हा ह्या सेपरेट अशा स्पेशल अशा ब्लड वेसल्स नसतात, कारण या आर्टरी वॉल्सचं डिवायडेशन रिपिटेशन होऊन काय झालेलं असतात, ह्या ब्लड कॅपिलरीज तयार झालेले असतात. म्हणजे ब्लड कॅपिलरीजचं फंक्शन जरी विचारलं तर त्याचं फंक्शन काय येईल, तर कॅरी ऑक्सिनेटेड ब्लड, कारण ह्या दीज आर पार्ट ऑफ अ आर्टरीज, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, तर आपल्या बोर्डच्या पुस्तकामध्ये ह्याचे टी एस दिलेले आहेत, तर त्या टी एसचे डायग्रॅम आणि त्याचे लेबल्स तुम्हाला व्यवस्थित पाहिजे आहेत. कारण जे प्रिवियस क्वेश्चन झालेले आहेत, तर प्रिवियस क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्याच्या दोन्ही डायग्राम्स येऊन त्याचे लेबल्स विचारलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर चॅप्टरचा लास्ट पॉईंट येईल ई सी जी इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ज्यावेळेला तुम्ही स्टडी करता त्यावेळेला दोन शब्द आहेत बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यातला पहिला शब्द असेल इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम. जर तुम्ही ग्राम हा शब्द पाहिला तर जो आपल्या बॉडीमधले सॉरी जे आपल्या हार्टमध्ये छोट्यातली छोटी जी इम्पल्स असते त्या बीटचा त्या इम्पल्सला डायग्नोसिस करणं किंवा त्याचे इलेक्ट्रिक इम्पल्सेस डायग्नोसिस करणं, हे करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हटलं आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आणि ते ज्याच्यावरती काढलं जातं, जे आपल्याला ग्राफ दिला जातो, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. म्हणजे मशीनचं नाव लक्षात ठेवा, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे, विच आर ऑल्सो कॉल्ड एज अ ई सी जी मशीन. जी ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला ई सी जी पाहता त्यावेळेला ई सी जीचा ग्राफ हा तुम्हाला चार वेवमध्ये दिसतो, सॉरी तीन वेवमध्ये दिसतो, पी वेव, क्यू आर एस वेव आणि टी वेव, ठीक आहे. आता ज्यावेळेला तुम्ही ई सी जी पाहता त्यावेळेला ई सी जीचा शोध लावणारे पहिले सायंटिस्ट, म्हणजे ज्यांनी डिस्कवर केलेला आहे, विच आर कॉल्ड एज इंथोवेन. सो इंथोवेनला काय म्हटलं जातं, फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. त्यानंतर तुम्ही ह्या तीन वेवला पाहिलं आणि ह्या तीन वेवला तुम्ही जर ग्राफवर स्टडी करत असाल तर ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसला टाईम दाखवतात आणि वाय ॲक्सिसला व्होल्टेज डिस्प्लेसमेंट दाखवतात. ज्यावेळेला पी वेव म्हणता त्यावेळेला पी वेवमध्ये काय असतं, तर ॲट्रियल सिस्टॉल असतं, ज्याला आपण काय म्हणतो ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे ज्यावेळेला आपण कंडक्टिव्ह सिस्टीम स्टडी केली होती तर कंडक्टिव्ह सिस्टीम ज्यावेळेला वेव जनरेट करतात त्यावेळेची कंडिशन काय होते, पी वेव जनरेट केला जातो. त्यानंतरचा त्या ज्या इम्पल्सेस असतात त्या एस आय नोडकडून ए व्हीकडे जातात, ए व्ही नोडकडून बंडल ऑफिसकडे आणि तिथून त्या पुरकीचे फायबरकडे जातात. मग ह्या वेव ज्या वेळेला ट्रान्सफर होत असतात त्या वेव्स ट्रान्सफर होतात, ज्या वेव्स फॉर्म होतात दॅट इज कॉल्ड एज अ क्यू आर एस वेव, ज्याला आपण काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आणि राहिला लास्ट पॉईंट, तर टी वेव्स, टी वेव्समध्ये काय होतं, तर व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन दॅट इज कॉल्ड एज द व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. म्हणजे ह्या वेव्समध्ये सुद्धा ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स हे दोन्ही पण रिलॅक्समध्ये असतात. जसं की आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला पल्मोनरी सर्क्युलेशन होतं किंवा सिस्टमिक सर्क्युलेशन होतं त्यावेळेला जे डायस्टॉल होतं किंवा सिस्टॉल डायस्टॉल ज्या वेळेला आपण स्टडी केला होता, डायस्टॉलमध्ये काय होतं किंवा जॉईंट डायस्टॉलमध्ये काय होतं, तर ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल असे रिलॅक्स असतात, त्या कंडिशनमध्ये हा टी वेव फॉर्म होतो जिथं व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या पुस्तकामध्ये ह्याचा पण एक ग्राफ आपल्याला दिलेला आहे, तर तो ग्राफ तुम्ही व्यवस्थित पहा, त्या वेव्स कशा काढलेल्या आहेत त्या व्यवस्थित पहा. कारण प्रिवियस जो क्वेश्चन पेपर आहे त्या प्रिवियस क्वेश्चन पेपरमध्ये ह्याच्यावर देखील क्वेश्चन विचारलेला आहे. तर मला आणखीन एक अशी गोष्ट सांगायची आहे की आपण काय करतोय की आता हे जे पॉईंट आपण आज डिस्कस केलेले आहेत, तर ह्या पॉईंट्सवरती जे क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारलेले आहेत ते सगळे पॉईंट्सचे क्वेश्चन्स आपण काय केलेले आहेत, या व्हिडिओच्या सर्वात शेवटी तुम्हाला एक पी पी टीच्या फ्लोमध्ये दाखवलेले आहेत विथ आन्सर्स आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल ही अपेक्षा आहे. जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही क्युरीज सापडल्या, क्युरीज असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.